मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा, राज ठाकरे यांनी मोदींसमोर केली मागणी. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, 1 जून ते 31 जुलै पर्यंत मासेमारी करण्यास मनाई. मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. राज ठाकरेंवरही घडाघाती हल्ला. मुंबई पालिकेनं भाजपच्या रोड शोचा खर्च केला, संजय राऊतांनी केली मोदींच्या रोड शो वरून टीका. मुंबई गोवा महामार्गावरील भिंतींवर रेखाटला जातोय शिवकालीन इतिहास. सविस्तर वृत्त. महायुतीच्या लोकसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वास जावा अशी इच्छा आणि अपेक्षा जाहीर सभेत व्यक्त केली. शिवतीर्थावर तब्बल 21 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या 2 हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यातच संपूर्ण महाराष्ट्राला राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागून राहिली होती. लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय या 2 हिंदुत्ववादी नेत्यांचा विचार ऐकायला शिवतीर्थावर जमला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा असणारा राष्ट्रीय महामार्ग गेली 18 ते 19 वर्ष अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे कोकणवासियांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, यामुळे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी इच्छा आणि अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर जाहीरपणे व्यक्त केली. मोदीजी, आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत, अनेक फ्लायओव्हर्स बनवलेत, अनेक ब्रिजेस बनवलेत. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेल्या 18-19 वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे, अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे, तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. मगाशी रामदासभाईने उल्लेख केला, राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळालं. राजधानी मुंबईतही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी घाटकोपरमध्ये महाकाय बॅनर कोसळून दुर्घटना सुद्धा घडली. तर अद्यापही पुढील 2 दिवसांसाठी अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. आता मान्सूनपूर्व पावसानंतर यंदा लवकरच मान्सूनची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे पावसाच्या दृष्टीनं तयारी करण्यात येते. मच्छीमारांसाठी आणि नौका पर्यटकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. त्यानुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत 2 महिन्यांसाठी मासेमारी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणातून राज यांनी मोदींचं कौतुक केलं, तर महाराष्ट्रासाठी काही अपेक्षाही व्यक्त केल्यात. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर मोदींनी मुंबईतील सभेतून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नकली शिवसेना म्हणत हल्लाबोल केला. तसेच या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचा आवाज घुमत होता अशी आठवणही मोदींनी काढली. दरम्यान आता उद्धव ठाकरेंनी दादर येथील सभेतून राज ठाकरेंवर निशाणा साधलाय, तर फडणवीसांवर पलटवार करत भाजपा समर्थकांना डिवचलंय. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ दादरमध्ये उद्धवसाहेब ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप महायुती सरकारवर हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील टीकेवरून उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातोय. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले.
अहो मी भाजपला लात घातलीये, हिंदुत्व कसं सोडेल? सध्या माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जातो, पण मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंतीवर महाराष्ट्राला कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं चित्र रेखाटण्याचं काम सध्या सुरू आहे. महामार्गावरील भिंतीवर शिवकालीन युद्धामध्ये सहभागी झालेल्या मावळ्यांचं चित्र रेखाटण्यात येत असून त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईचे विद्यार्थी विशाल गुरव हे सध्या मुंबई गोवा महामार्गावर चित्र रेखाटण्याचं काम करत आहेत. त्यांच्यासोबत 19 जणांची टीम कार्यरत असून हे सर्वजण आर्टिस्ट आहेत. या सर्वांनी आर्टिस्टचं शिक्षण घेतलं असून मुंबई गोवा महामार्गावर महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं ते काम सध्या करत आहेत. परशुराम घाटात साकारलेल्या चित्रांनंतर ते आता खेड तालुक्यातील भरणे नाका या परिसरात काम करत आहेत. भरणे येथे असणाऱ्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला साजेचं असं चित्र ते रेखाटत असून युद्धामध्ये महाराजांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचं सध्या ते पोर्ट्रेट बनवत आहेत. महाराजांना राजगादी पर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या 6 मावळ्यांनी मदत केली त्यांचं भव्य असं पोर्ट्रेट सध्या भरणे नाका येथील महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर रेखाटत आहेत. सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. तसेच महामार्गावर त्यांनी विविध ठिकाणी आपल्या कलेतून कोकणची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या टीममधील विशाल गुरव यांनी याची माहिती देताना दीपवाहिनीशी बातचीत केली आहे. नमस्कार, मी विशाल गुरव. माझं जेजेतून शिक्षण झालंय आणि मी NHD आपलं मुंबई गोवा हायवेचं चित्र काढायचं काम करतो आहे. आणि आपली कॉन्सेप्ट हीच आहे की कोकणाला कसं रिप्रेझेंट करता येईल, आपल्या सगळ्यांना कोकण कसं बघता येईल, आपण आपला इतिहास कसा दाखवतो हे आम्ही दाखवतो आहे. आणि भरण्यात आम्ही युद्धावरती कॉन्सेप्ट घेऊन काम केलं आहे. महाराजांना ज्या पहिल्या 6 मावळ्यांनी जी मदत केली जी राजगादीपर्यंत पोचण्याला, त्यांचे 6 आम्ही पोर्ट्रेट रेखाटले. आणि माझ्याबरोबर माझी टीम आहे, 15 लोकांची टीम आहे आमची, आणि सगळेच आर्टिस्ट आहेत ज्यांनी आर्ट शिक्षण घेतलं आहे, चित्रकलेतनं ते शिक्षण घेत आहेत आणि काही लोकांचं शिक्षण झालेलं आहे. सो आम्ही अजून भरणे आपलं चिपळूणपर्यंत आम्ही चित्र काढले आहेत. तिथं रायगडाचे काही पोर्ट्रेट, रायगडचे काही लँडस्केप केलेले आहेत. आपल्या कोकणातलं नमन शिमग्यावरती आणि काही सिनेरीज काढलेल्या आहेत. कोकणातल्या काही दृश्य दाखवले, सकाळची सकाळ कशी असते कोकणातली, किंवा कोकणातले खेळ दाखवलेत. आणि अजूनही आमचं काम चालू आहे. आम्ही नेक्स्ट इयर पण अजून चांगलं रान मेवा किंवा आपण कोकणातले काही खाद्यपदार्थ आहे त्याच्यावरती पण आपण काम करणार आहोत. थँक्यू. संजय राऊतांनी मुंबईत झालेल्या मोदींच्या रोड शो वरून टीका केली आहे. मुंबई पालिकेनं भाजपच्या रोड शोचा खर्च केला असून भाजपकडून हा खर्च वसूल करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये 15 तारखेला झालेल्या मोदींच्या रोड शो वरून राऊतांनी निशाणा साधलाय. मुंबई महापालिकेनं भाजपच्या रोड शो साठी खर्च केला. मुंबई महानगरपालिकेनं 3,56,00,000 रुपये या रोड शो साठी खर्च केला. हा आचारसंहितेचा भंग आहे, त्यासाठी भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी त्यांना पंतप्रधान म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. किंवा 3,56,00,000 रुपये हे ज्या उमेदवारांच्या रोड शो साठी खर्च झाले त्या भागातील उमेदवारांच्या भागातून वसूल केले पाहिजेत. ही मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे. मुलुंड येथे काल रात्री भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या वादाप्रकरणी मुलुंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय. निवडणूक आयोगाकडे हल्ला करणाऱ्या लोकांनी खोटी तक्रार दाखल केली, या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या खाजगी कार्यालयातून
मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोटेचा यांच्या ऑफिसवर हल्ला केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. शुक्रवारी रात्री मुलुंड परिसरातील राजकीय वातावरण तापल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी त्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 15 गुंडांच्या माध्यमातून हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करूनच घराबाहेर पडा. मुंबई उपनगर रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेनं रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घोषित केलाय. माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या आहेत, तर काही फेऱ्या विलंबानं धावणार आहेत. खेड तालुक्यातील कुळवंडी गाव जांभूळगाव ग्रामदेवतेचा त्रैवार्षिक जत्रा उत्सव सोहळा 13 ते 15 मे 2024 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये 14 रोजी सकाळी देवीच्या लाटेचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत लाट पारंपरिक पद्धतीनं सारावर चढवण्यात आली. रात्री देवीचा छबिना, त्यानंतर म्हाळुंगे गावच्या पालखीचं आगमन झालं. रात्री 11 वाजता किरणकुमार ढवलपूरकर तमाशा मंडळ नारायण गाव यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 15 रोजी सायंकाळी माणी ऐनवरे तिसंगी बिजघर गुंडे या परिसरातील देवीच्या पालखींचं आगमन आणि लाट फिरवणं आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं देवीचं दर्शन घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती दर्शवावी असं आवाहन करण्यात आलंय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.